आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल तालुक्यातील एकोंडी येथील आत्महत्या प्रकरणी निवेदन, संशयितांना तात्काळ अटक करून कारवाईची मागणी. कागल तालुक्यातील एकोंडी येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी संशयितांना तात्काळ अटक करून कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन दुर्दैवी महिलेच्या आई वडिलांनी पोलिसांना दिले आहे. माझ्या मुलगीला त्रास होत होता, शिवा देत होती, छेडत होती, सतत वारंवार त्रास द्यायची, दागिन्याची मागणी करायची, चुलक कारणावरून सतत तिच्याशी भांडायची, छेड करायची. एकोंडी येथील विवाहिता सौ राजश्री राहुल खोंद्रे या महिलेने राहत्या घरी राजवर्धन या आपल्या 10 महिन्याच्या मुलाला झोपवून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पती राहुल खोंद्रे, सासरा आनंदा खोंद्रे, सासू मंगल खोंद्रे आणि ननंद मंगल वाडकर यांच्या विरोधात संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र या घटनेला 1 आठवडा होऊनही अद्याप या संशयितांना अटक करण्यात आलेली नाही. पती राहुल खोंद्रे मयत विवाहितेचा छळ करत होता अशी तक्रार करूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. याचा तीव्र निषेध करत मयत विवाहिता सौ राजश्री यांचे वडील जयसिंग पाटील आणि आई गुणवंता पाटील तसेच सुभाष पाटील, बी जी पाटील, संजय पाटील, शंकर पाटील, जयसिंग टाकळे, शोभा पाटील, अंजना पाटील आदी नागरिकांनी संशयितांना तात्काळ अटक करून कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके यांना दिले. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील.